बघण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध उपकरणांमध्ये भिंगे वापरली जातात. वाचनासाठी वापरली जाणारी भिंगे, कॅमेऱ्याची झूम भिंगे किंवा अगदी डोळे सुद्धा. जुन्या काळात भिंगे स्फटिकाला तकाकी आणून किंवा खनिज स्फटिकांपासून बनवले जात असत. प्राचीन रोमन किंवा ग्रीक पाण्याने भरलेल्या काचेचा भिंग म्हणून वापर करत होते. आजकाल भिंगे काच आणि प्लॅस्टिक यासारख्या पदार्थांपासून बनवली जातात. भिंगाला घासून, तकाकी आणून किंवा साच्याने आकार देऊन हव्या त्या आकाराचे बनवले जाते. लेन्स हा मूळ लॅटिन शब्द लेंटिल बीन किंवा मसुराचा दाणा यावरून आलेला आहे, ज्याचा आकार बहिर्वक्र भिंगासारखा असतो. परंतु सर्व भिंगांचा आकार सारखा नसतो. भिंगे दोन प्रकारचे असतात, बहिर्वक्र आणि अंतर्वक्र. बहिर्गोल भिंग कडांपेक्षा केंद्रापाशी जाड असते आणि अंतर्वक्र भिंग कडांपेक्षा केंद्रापाशी पातळ असते. कृती एक, इथे वेगवेगळी भिंगे दाखवली आहेत. आपण भिंगांबद्दल आणखी माहिती घेऊया. बहिर्वक्र भिंगाच्या मध्यभागी एक लोखंडी गोळी किंवा तशी काही गोलाकार वस्तू ठेवली तर ती दूर जाते, कडेच्या बाजूला जाते. यावरून असे समजते की हे भिंग केंद्रापाशी जाड आहे. हे भिंग दोन्ही बाजूने केंद्रापाशी जाड आहे, याला द्विबहिर्वक्र भिंग म्हणतात. बहिर्वक्र भिंग प्रतिमा मोठ्या करते. एका चौकटीत किंवा दांड्याला लावलेल्या बहिर्वक्र भिंगाला मॅग्निफाईंग ग्लास म्हणतात. बहिर्वक्र भिंगामध्ये प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य अक्षावर एकत्र येतात, त्यामुळे एका बिंदूवर प्रकाशाची तीव्रता जास्त होते. या कारणासाठी मोठ्या बहिर्वक्र भिंगांचा उपयोग वर्षानुवर्षे कागद जाळण्यासाठी केला जातो. या भिंगाचा उपयोग दुर्बिणी आणि सूक्ष्म दर्शकांमध्ये सुद्धा केला जातो. समतली बहिर्वक्र भिंगे, हे भिंग केंद्रापाशी एकाच बाजूला जाड असते आणि दुसरी बाजू सपाट असते. या भिंगाला समतली बहिर्वक्र भिंग असं म्हणतात. समतली बहिर्वक्र भिंगाच्या गोलीय बाजूमुळे प्रकाश किरण केंद्रित होतात, पण सपाट बाजूमुळे प्रकाश केंद्रित होत नाही. समतली बहिर्वक्र भिंग प्रकाश केंद्रित करण्यासाठी आणि प्रकाशाचे एकत्रीकरण करण्यासाठी नेहमी वापरले जाते. अँटी रिफ्लेक्टिव्ह मुलामा देऊन भिंगांचा उपयोग प्रतिमा बनवण्यासाठी लेझर किंवा फायबर ऑप्टिक्स मध्ये सुद्धा केला जातो. अंतर्वक्र भिंगे, तीच कृती आपण अंतर्वक्र भिंगांसाठी करूया. लोखंडी गोळी केंद्रापाशी राहील याचा अर्थ भिंग केंद्रापाशी पातळ आहे आणि कडांना जाड आहे. अंतर्वक्र भिंगामुळे छोटी आणि स्पष्ट प्रतिमा मिळते. या भिंगांचा उपयोग बहिर्वक्र भिंगांबरोबर कॅमेरा, दुर्बीण आणि द्विनेत्री दुर्बीण म्हणजे बायनेक्युलर यामध्ये सुद्धा केला जातो. समतली अंतर्वक्र, समतली अंतर्वक्र भिंग हे ऋण गोलीय भिंग आहे, ज्यांची एक बाजू अंतर्वक्र आणि दुसरी बाजू सपाट असते. समतली अंतर्वक्र भिंगांचा उपयोग प्रकाश किरणांचे अपसरण करण्यासाठी किंवा दिसण्यासाठीच्या रचनेचे नाभीय अंतर वाढवण्यासाठी केला जातो. अंतर्वक्री बहिर्वक्र भिंगे, ज्या भिंगांमध्ये दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोलीय असतात आणि एक बहिर्वक्र आणि दुसरा अंतर्वक्र असतो, त्यांना अंतर्वक्री बहिर्वक्र भिंगे म्हणतात. ते कडेपेक्षा केंद्राजवळ जाड असतात. प्रकाश किरणांची तीव्रता कमी होऊ नये म्हणून अनियमित वर्तन ह्या प्रकारचे भिंग वापरतात. जेव्हा अंतर्वक्री बहिर्वक्र भिंगे इतर भिंगांबरोबर वापरली जातात तेव्हा एकत्र रचनेचे नाभी अंतर कमी होते. यामुळे प्रतिमेची विकृती कमी होते आणि प्रतिमेची स्पष्टता वाढते. अंतर्वक्री बहिर्वक्र भिंगे दोन प्रकारची असतात, धन अंतर्वक्री बहिर्वक्र भिंगे आणि ऋण अंतर्वक्री बहिर्वक्र भिंगे. जेव्हा लहान नाभीय अंतराची गरज असते अशा वस्तूंमध्ये अंतर्वक्री बहिर्वक्र भिंगे वापरली जातात, त्यामुळे प्रतिमेचा दर्जा सुधारतो. या भिंगांच्या अंतर्वक्र पृष्ठभागाची गोलाई कमी असते आणि बहिर्वक्र भागाची गोलाई जास्त असते. ऋण अंतर्वक्री बहिर्वक्र भिंगे जास्त अपवर्तनांक असलेल्या इन्फ्रारेड पदार्थाच्या उपकरणांमध्ये वापरली जातात. ही भिंगे बाकी जास्त गोलाईच्या ऋण भिंगांना पर्याय म्हणून वापरली जातात. प्रकाश किरणांना प्रसारित करण्यासाठीची उपकरणे ज्यामध्ये कमीत कमी गोलीय अनियमितता अपेक्षित असते अशा जागी ही वापरली जातात. आव्हान, एका बहिर्वक्र भिंगाच्या केंद्राजवळ एक अर्ध पारदर्शक वर्तुळाकार वस्तू ठेवली तर त्याच्या प्रतिमेचे चित्र तुम्हाला काढता येईल का?